आणि आता महत्त्वाची बातमी नांदेडमधून येते. नांदेडमध्ये अर्थमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत हा ताफा अडवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेडमध्ये काल अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही, कर्जमाफी मिळालीच नाही, त्याचा विरोध करत या ठिकाणी अर्थमंत्र्यांचा ताफा नांदेडमध्ये अडवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेडमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा अडवण्याचा हा प्रयत्न आहे. नांदेडमध्ये हा प्रयत्न करण्यात आला आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला आहे. काल अर्थसंकल्पात कुठल्याच प्रकारचं शेतकऱ्यांचं हित साधण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर कर्जमाफी झालीच नाही याचा विरोध करण्यासाठी आज नांदेडमध्ये अर्थमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत हा त्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा नांदेडमध्ये अडवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची मागणी करत हा ताफा अडवला गेलाय. प्रतिनिधी प्रवीण खंदारे आहेत. प्रवीण, काय याविषयी सविस्तर माहिती आहे तुझ्याकडे? सर, नक्कीच. सध्या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा झालेला आहे आणि या मुद्दा असा झालेला आहे की कर्जमाफी न केल्यामुळे शेतकरी हा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आजही नांदेडमध्ये मुनगंटीवार यांचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या दरम्यानच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे. वेळीच यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं हा लगेच ताफा समोर गेलेला आहे. धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी. तर नांदेडमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा अडवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवला आहे आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे.